नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. आपल्या मुलाचे मुलीचे बाळाचे वजन नॉर्मल आहे की नाही हे ओळखायचं कसं, याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येक आईला हे कळलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, काही नाही. हे बघा, घाबरून जाऊ नका. हे तक्ते बघून किंवा चार्ट बघून अगदी तुम्हाला अबगड आणि 1, 2, 3, 4 जरी येत असेल 10 पर्यंत तरी तुम्ही हा चार्ट भरू शकता. हे जे ग्रोथ चार्ट आहे याला आम्ही म्हणतो वाढीचा तक्ता. बालरोग तज्ञ हे भरतात सहसा, पण प्रत्येक आईने हा भरायला पाहिजे. मी जे हे वाढीचे तक्ते किंवा ग्रोथ चार्ट वापरतो आहे हे बारामतीचे ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर अनिल मोकाशी यांनी हे तयार केलेले आहेत. तर त्याच्यावरून मी आता सांगणार आहे की याची तुम्ही काळजी करू नका. हे जे ग्रोथ चार्ट आहे याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पीडीएफ फॉर्म मध्ये, तर तुम्ही ती डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा आणि घरी तुम्ही भरू शकता. कसं भरायचं ते शिकून घ्या. चार चार्ट आहेत. पहिला चार्ट आहे तो 1 वर्षापर्यंत, 0 ते 1 वर्ष. दुसरा 1 ते 2 वर्ष. दुसरा आहे 2 ते 3 वर्ष. चौथ्याचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात 3 ते 4 वर्ष, दुसऱ्या भागात 4 ते 5 वर्ष. आता घाबरून जाऊ नका, अगदी सोपं आहे, अगदी सोपं. हे बघा, हा वरचा जो ऍक्सिस आहे याच्यावर, इकडे याच्यावर आहे वजन किती किलोग्राम मध्ये, 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो 6 7 13 पर्यंत. इकडे जो ऍक्सिस आहे याच्यावर हा आहे महिने किंवा पूर्ण वर्ष. याच्यामध्ये एक जो बॉक्स आहे हे टोटल जर तुम्ही मोजले तर हे 12 महिने, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. एक डब्बा जो आहे ना तो 1 महिन्याचा आहे. म्हणजे हा 1 महिन्याचा, हा पहिला महिना, हा दुसरा, हा तिसरा महिना, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, अकरावा आणि बारावा. आता मध्ये तुमचं 6 महिन्याचं असेल तर हे या पहिल्या महिन्याची मधली रेख म्हणजे 6 महिने. आता बघा कसं प्लॉट करायचं ते बघा, तुम्हाला मी शिकवतो. उदाहरणार्थ तुमचं बाळ 6 महिन्याचं आहे आणि त्याचं वजन आहे 5 किलो. आता बघा इथे 6 महिन्याला जा, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, इथे 6 महिना संपतो. इथून ही रेख आली. आता 5 महिन्याचं इकडे तुम्ही बघा 5 कुठे लिहिलं आहे, 5 किलो. हे बघा इथून इथे आलं म्हणजे तुमचं बाळ या पॉइंटला आहे. आता बघा, आता हे नॉर्मल आहे की नाही हे कसं ओळखायचं. ह्या ज्या रेषा आम्ही ओढलेल्या आहेत या इथे, या रेषांमध्ये तुमचं बाळ चाललं पाहिजे. याला आम्ही म्हणतो रोड टू हेल्थ, म्हणजे हा आरोग्याकडे जाणारा मार्ग आहे. हे जे हे सगळे ह्याच्यामध्ये जर तुमचं वजन, बाळाचं वजन असेल तर ते नॉर्मल आहे, काळजी करू नका. जर का ते त्याच्या खाली असेल तर ते कमी आहे, वाढवायला पाहिजे. आता हे बघा, हे बाळ आहे उदाहरणार्थ, एक आपण घेतलं क्ष, हा 6 महिन्याचा झालाय, 5 किलो वजन आहे. तर हे या मार्गावर दिसतंय का, नाही दिसत आहे, म्हणजे हे वजन कमी आहे. आता दुसरं बाळ आपण घेऊ, हे आहे 7, 7, 8 महिन्याचं आहे आणि याचं वजन आहे 7.5 किलो. हे बघा, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 महिन्याचं आहे, 8 महिना, आणि इथे किती आहे 7 आणि वर 7.5, म्हणजे इथे बघा हे बाळ कुठे आहे, या मार्गावर आहे ना, या रोडवर आहे, म्हणजे हे रोड टू हेल्थ वर आहे. तसं घ्या, आता हे 2 वर्षाचं एक बाळ आहे असं गृहीत धरा आणि त्याचं वजन अजून कमी आहे, 9 किलोच आहे. 2 वर्ष, हे बघा एक ते इथे 2 वर्ष संपले, हे 9 किलो, याचा अर्थ या रोडवर नाहीये. समजा त्याच बाळाचं वजन जर 11 किलो आहे तर हे रोडवर आहे. आता दर महिन्याला तुम्ही याच्यावरती काय तुमची रीडिंग येते आहे हे तुम्ही प्लॉट करा. इथे बघा आम्ही दिलेलं आहे, ही रेग जर वर जात असेल अशी, म्हणजे याला पॅरलल असायला पाहिजे, म्हणजे तुमचा जो एक एक महिन्याचा जर तुम्ही प्लॉट केला ती रेश अशी आली पाहिजे, या रोडला पॅरलल जर ती जात असेल तर हे छान. हे बघा इथे लिहिलं आहे छान, तुम्ही तो ग्रोथ चार्ट बघा. ही रेग जर अशी जात असेल याचा अर्थ वजन वाढत नाही ग्रॅज्युअली, याचा अर्थ काळजी करण्यासारखं काहीतरी आहे किंवा वजन काहीतरी आपल्याला शोधलं पाहिजे. आणि जर का हे खाली जात असेल,
ही रेंज जर अशी जात असेल याचा अर्थ 100% काहीतरी आजार असू शकतो, काहीतरी प्रॉब्लेम आहे जो आपण शोधून काढला पाहिजे. तर आम्ही बरेच आजार या ग्रोथ चार्ट वर आम्ही याचं निदान करतो. तर मला वाटतं की तुम्ही हे ग्रोथ चार्ट भरायला शिकून घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा. आमचा व्हॉट्सअप नंबरही या व्हिडिओमध्ये मधून मधून फ्लॅश होतोय, त्याच्यावर आम्ही तुम्हाला शिकू कसा ग्रोथ चार्ट भरायचा. जर आईला हा ग्रोथ चार्ट भरता आला तर ती जिंकली म्हणून समजते, तिच्या बाळाला कधीच कुठलाच त्रास होणार नाही. ज्या आईला ग्रोथ चार्ट भरायला जमेल, हा वाढीचा तक्ता ती भरेल, तिचं मूल हे जगावर राज्य करेल, जगज्जेता बनेल. कारण ते स्ट्रॉंग पॉवरफुल बाळ असेल, सुपर पॉवर असेल त्याच्यामध्ये, कारण तो या रस्त्यावर असेल. हे ग्रोथ चार्ट तुम्ही शिकून घ्या, नाही आले तर आम्हाला सांगा. तुमच्या शेजाऱ्या बाजाऱ्या तुमच्या सगळ्या मैत्रिणी आहे, आया ज्या माता आहेत त्यांच्याशी हे शेअर करा. 5 वर्षापर्यंतचे ग्रोथ चार्ट आम्ही याच्यात दिलेले, खाली जाऊन ते नक्की डाउनलोड करा. धन्यवाद.